नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामा गुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे कायतयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 विष्णु यंदा तसबिरीसाठी एक चांगली फ्रेम तयार कर आणि आपल्या वाड्याच्या मुख्य भिंतीवर इतर तसबिरींबरोबर ही लाव. जीजू तर मग त्यांनी तिथून फोन केला नसता का मला कामात असेल तो वेळ नसेल झाला त्याला गेला गेला कसला काम जीजू ओव्हरएक्ट करायची काही गरज नाहीये आणि मुळात रात्रीच्या वेळेला तुला एकटीला आम्ही जाऊच देणार नाहीये मग तू रड नाही तर आणखी काही तमाशा कर कळलं तुला अहो असं काय करताय तिथे आदिला आदिला काही एक झालेलं नाहीये कळलं तुला आणि करेल तो फोन सुलेखा त्याने एक फोन नाही केला म्हणून तू एवढे तमाशा करतेस हे जर का त्याला कळलं ना तर इतका चिडेल ना आदि तू कळत कशाला कळत नाहीये मी काय म्हणते कळतंय का तुम्हाला मी याची शुद्ध हरपली म्हणजे स्मृती गेली वगैरे असं काही नाही ना नाही तसं काही झालेलं नाहीये घरच्यांची आठवण आहे घरी फोन करायला हवा हेही कळतंय म्हणजे तसं घाबरण्यासारखं काही नाही फक्त ग्लानी आली झोपू देत त्यांना आणि मी तुम्हाला गोळ्या लिहूनच दिलेल्या आहेत तर गोळ्या मागवून घ्या चला येतो स्विच्ड ऑफ असं काय हा मुलगा इतक्या बेजबाबदारपणे कसं काय वागू शकतो हा एक सध्या फोन नाही करताय स्वतःचा फोन बंद करून ठेवलाय अगं वसुर तू का त्राग करतेस मला कळत नाहीये त्याच्या फोनची बॅटरी वगैरे संपली असेल लँडलाईन नाहीये गावात जिथे थांबलाय तिथून तरी फोन करायचा ना अगं आई दादा पोहोचला नसेल अजून ट्रॅफिक मध्ये अडकला असेल कदाचित पोहोचला नाही एवढा वेळ 6:30 पर्यंतच पोहोचतो म्हणाला होता आता किती 9:30 वाजायला आले अगं माणसं 10-10 तास अडकतात ट्रॅफिक जॅम मध्ये कुठेतरी काय असं वेडा वाकडा ऍक्सिडेंट वगैरे झाला असं गप्पा बसावा उगीच भलत असेल तर काहीतरी बोलू नका संध्याकाळपासून माझं चित्त नाही थाऱ्यावर तिथून पूजा करताना ती दिव्याची ज्योत काय झालं काय नाही जाऊ दे आणि त्या सुलेखाच्या हातून काच फुटली ए आई काच फुटणं हा शुभशकून असतो तू मला शहाणपणा शिकवू नकोस बर चालू दे तुझी सोलो लॉकी बाबा आज आपण दोघ जण प्रेक्षक आहोत तुमच्याशी ना काही बोलण्यातच अर्थ नाही
तरी का चिडतोयस ग तिला? म्हणजे काय बघा ना, टेन्शन आपल्यालाही आहे पण ही ना भलत्या गोष्टी भलतीकडे जोडते. ती तुझी आई आहे ना म्हणून जोडते. मी काय म्हणतो तुला, जरा बघ ना, पुन्हा प्रयत्न करू, म्हणजे आपल्यालाही कळेल ना काय एक्झॅक्टली. बर ठीक आहे, मी बघतो. दूध आणलंय. दूध का? तुम्ही दूध घेत नाही का? नाही तसं काही नाही आहे. ऍक्च्युली गेली बरीच वर्ष फक्त दूध कधी प्यायलोच नाही ना. शाळेत असताना आई जबरदस्ती पाजायची. एनिवेज द्या तुम्ही. हळू हळू अहो गरम आहे. माझं काही खरं नाही हो. ऐक, काल धडपडून जवळजवळ मान मोडून घेतली आहे आणि आज सकाळी सकाळी जीभ पोळून घेतली आहे. काल जे झालं त्याबद्दल खर तर आम्हीच तुमची माफी मागायला हवी. म्हणजे तुमची काही चूक नाही. शुभ्रास तुमच्या गाडी समोर आली. काय नाव काय म्हणालात? शुभ्रा, माझी मुलगी ती. तुमच्या मुलीचं नाव शुभ्रा आहे? शुभ्रा, नाईस नेम. तीच तुम्हाला इथे घेऊन आली. कुठे आहे ती? बाहेर गेली. ती ना खूप नादिष्ट आहे हो. म्हणजे ना स्वतःच्या तंद्रीत अशी चालायला लागले ना की. ठीक आहे हो, माझी पण चूक होती. मोबाईल वर बोलत बोलत मी ड्राईव्ह करत होतो. माझा फोन कदाचित गाडीतच राहिला असेल. नाही हो, तीच शक्यता जास्त आहे. मला गेलं पाहिजे. गाडीची काय अवस्था झाली असेल आता. इन्शुरन्स रिपेअर, ओ गॉड, हजार लफडी आहेत आता. हे सगळं आमच्या शुभ्राच्या वेंधळेपणामुळेच झालं. नाही ठीक आहे हो. शुभ्राची आई माई माई म्हणालत तरी चालेल. सगळं गाव मला याच नावाने ओळखत. हे आपट्यांचं घर, आम्ही दोघीच राहतो इथे, मी आणि माझी मुलगी शुभ्रा. बर, तो ऍक्सिडेंट झाला तो स्पॉट या घरापासून किती लांब असेल? फार लांब नाही, हे इथे फरलांगभर आहे. ठीक आहे, मग मला गेलं पाहिजे तिकडे. मला घरी कळवायला पाहिजे, कंपनीत कळवायला पाहिजे. तुमच्याकडे सेल आहे का? सेल? मोबाईल फोन आहे का? मोबाईल अहो आमच्याकडे तो साधा काळा फोन सुद्धा नाही आहे हो. आम्ही की नाही इथे नाक्यावरच्या वाण्याकडनंच फोन करतो. ठीक आहे, मग मला तिकडे आता. तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळी व्यवस्था करते. तुम्ही आराम करा हा. डॉक्टर सांगून गेलेत अजिबात हालचाल करायची नाही. तुम्ही दूध घ्या, मी आलेच. रे देवा, बघितलं अहो या सगळ्या गडबडीत मी तुम्हाला साधं तुमचं नाव विचारायचं सुद्धा विसरून गेले हो. मी आदिनाथ, आदिनाथ शास्त्री. 324-8069-69. हॅलो, हॉटेल किनारा का? हा, तुमच्याकडे आदिनाथ शास्त्री म्हणून चेक इन केलं असेल तर त्यांच्याशी बोलायचं आहे मला, जरा प्लीज कनेक्ट कर. मुलगा आहे म्हणा. सांग. हा
कोणीही चेक इन केलं नाही. नीट बघा जरा म्हणावं. अरे असं कसं होईल हो, काल सकाळच निघालाय मुंबई दोनची. तुम्ही जरा तुमचा रेकॉर्डवर परत चेक करा ना. कदाचित तू कंपनीच्या नावाने चेक इन जात. तुम्ही एक काम कराल का प्लीज, माझा एक निरोप द्या. समजा असं कोणी चेक इन केलं ना तर त्यांना सांगा की बाबा अरे घरी फोन कर जरा, मी त्याचे वडील बोलतोय, आम्ही जरा काळजीत आहोत, जरा अर्जंट आहे, प्लीज लगेच सांगा फोन कराल. हा प्लीज, थँक्यू. काय झालं? अगं आधी तिथे पोचलाच नाहीये म्हणे. काय झालं असेल आधीच? कुठं असेल तो? काल रात्रभर त्याचा फोन आला नाही तेव्हाच मी सांगत होते तुम्हाला. आपण पोलिसात जाऊया आता. हो तर शांत हो, शांत. काय झालं नाही आधीला, तो सुखरूप असणार का, असं काय करतो? कदाचित तो दुसऱ्या हॉटेल मध्ये उतरला असेल ना. तो त्याचा लहरी पण माहिती आहे ना, या हॉटेलचा लुक नाही चांगला म्हणून तो दुसऱ्या हॉटेल मध्ये जर चेक इन. माझे समजून घालण्यापेक्षा त्याला शोधावा. अगं आता कुठे शोधू? मला आधी हवाय. आधीला काही झालेलं नसणार का, तू सुखरूप असणार. अगं तू, मी असं करतो मी बाळला फोन करतो, कदाचित त्याचा कॉन्टॅक्ट झाला असेल तर. समजा नसेल झालं तर आम्ही दोघंही मग पोलीस स्टेशनला जाऊ ना. नाही तर मग आम्ही गाडी काढून सरळ आम्ही कोकणात जाऊ डायरेक्ट. तू काळजी घे. वसुधा आधी. अगं वसुधा आधी कुठे असेल? काय अवस्था करून घेतली स्वतःची. हा हे बघ, तू आता झोप बरं शांतपणे. हे बघ आधीचा फोन आला ना, थाल्लेच यू नो. ओके चल झोप बरं. किती अंग तापलंय तुझा? तापाने फणफणलीस नुसती. मला काही झालेलं नाहीये मग. अगं हात भासतोय माझा नुसता. मामा प्लीज. डोळे किती लाल झाले तुझे. ओ माय गॉड, मी बाळला पाठवते डॉक्टरना बोलवायला. मम्मा असं काही झालं नाही, मी तुझं काही ऐकणार नाहीये. तू झोप बरं आणि मी हिला सांगते पूनमला कोलन वॉटरच्या घड्या घाल म्हणून. मॉम प्लीज. गोळी घेत आहे. हा ॲक्च्युली मला याची स्ट्रीप पाहायला मिळेल का, इफ यू डोंट माइंड? काय अमेरिकेत राहिल्यामुळे तिकडच्या काही सवयी चिकटल्यात. कुठलंही औषध तपासल्याशिवाय घ्यायचं नाही. आपल्या इथे काय, तुम्ही अमेरिकेत असता? हो, म्हणजे तसा मी मुंबईचा, पण नोकरीच्या निमित्ताने गेली काही वर्ष अमेरिकेत राहतो. कोकणात तर मी बरेच वर्षांनी आलोय, इथला भाग मला खूप अनोळखी आहे. पण मी ओळखते तुम्हाला. काय? हो मी पाहिलंय तुम्हाला. कुठे? स्वप्नात. ऐक. गुड जोक. नाही खरंच, साखरपुडा साखरपुडा चालला होता तुमचा परवा रात्रीच पडलं मला ते स्वप्न. मला ऐकायला खूप विचित्र वाटेल पण. वन सेक. तुम्हाला परवा रात्री असं स्वप्न पडलं की माझा साखरपुडा होतोय? हो. परवा रात्री माझा साखरपुडा होता.
तुम्ही माझी मस्करी करता. आय स्वेअर हो परवा रात्री खरच माझा साखरपुडा झाला. ही बा आंटी आमच्या साखरपुड्याचा लाईव्ह टेलिकास्ट इथे कोकणात लोकांच्या स्वप्नात होणार आहे याची कल्पना नव्हती मला. इंटरेस्टिंग. मी जाते, खूप काम आहेत. शुभ्रा नाव खूप छान आहे तुमचं. शुभ्रा व्हाईट प्युअर. बाय द वे मी मगाशी तुमच्या आईना सांगितलं मला काही अर्जंट फोन करायचे. लावा फोन. आपलाच समजा हो. काय टेन्शन मिन्शन घेऊ नका. काय समजलात आपण. मी रमाकांत खोत. तुम्ही फोन लावा आपण सावकाशीनं बोलू. माईच्या पायाला हात लावून येतो. त्यांना चहा दे नाहीतर असं कर शाळी फोड पाहुण्यांसाठी. तुम्ही लावा फोन लावा. हे तुमचे मामा का? काय झालं मला वाटलं. हसलात का अशा? हे माझे होणारे यजमान. पुढच्याच महिन्यात लग्न आहे आमचं. सांगते बाळ 101-102 तरी टेम्परेचर असेलच. अरे बापरे. हो बघू. टेम्परेचर तर नाहीये. नॉर्मल वाटतंय सगळं. ताप नाहीये अजिबात. कसं शक्य आहे? मी आता हात लावला तेव्हा तापाने फणफणली होती. डोळे लाल झाले होते तिचे. हो बघू ग कुठे. डोळे तर नॉर्मल आहेत मामा. काही नाही डोळे व्यवस्थित आहेत अगदी नेहमी सारखे टप्पोरे. काय भाई काय झालंय काय तुम्हाला? नथिंग जीजू. असं कसं? मी स्वतः पाहिलं. ओके ओके थर्मामीटर लावून बघूया. तोंड उघड ग. काय लहान मुलं सगळं तोंड उघड. थांब ग. एक मिनिट बघू. छे अहो 99.5 आहे. हाऊ इट इज पॉसिबल? अरे तुम्हाला काहीतरी भास वगैरे झाला असेल मामा. कम ऑन बाळ असे भास होतात का कधी? होऊ शकतात. एखाद्या आईला होऊ शकतात. आणि तुम्ही उगाच काळजी करताय तिची. आणि ती आधीच कोणालाही काहीही झालेलं नाहीये. कळलं? एक रेस्ट. उगाच जागरण करत बसायची नसती. चला निघतो मी. चल बाय बाय. हॅलो. हॅलो बाबा. अरे बाबा आहेस कुठे तू? अरे काळजी करून तुरून आमचा जीव जायची पाळी आली रे. सॉरी बाबा पण प्रॉब्लेमच असा झाला की. काय झालं? आणि आत्ता आहेस कुठे तू? मी पोचलोय पण अजून हॉटेलवर गेलो नाहीये. ऍक्च्युली असं झालं की माझा एक छोटासा ऍक्सिडेंट झालाय. पॅनिक होऊ नका बाबा. मला काही झालेलं नाहीये. फक्त त्या झटक्यामुळे शुद्ध हरपली होती माझी थोडा वेळ. हे बघ आधी आम्ही तिकडे येतोय ताबडतोब. बाबा नको प्लीज. मी सुखरूप आहे इथे बाबा. गावातलंच एका घरात आहे. इथली माणसं पण खूप छान आहेत. अहो त्यांनीच सगळं केलं. डॉक्टरांना वगैरे बोलावलं. माझी काळजी घेतली. अरे पण ऍक्सिडेंट झाला म्हणजे नेमकं काय झालं? काही नाही हो. जस्ट मी झाडावर गाडी ठोकली. अरे देवा. त
तरी मी तुला सांगत होतो ड्रायव्हर घेऊन जा बरोबर. तुला इथल्या ड्रायव्हिंगची सवय नाही एकतर. सॉरी, चुकलं माझं. अरे काय रे, बर तू जरा आईशी बोल. नाही बाबा, एक मिनिट प्लीज. मी दुसऱ्यांच्या फोनवरनं बोलतोय आता, त्यामुळे जास्त वेळ बोलता येणार नाही मला. तुम्ही आईला निरोप द्या माझा फक्त. अरे पण तिच्याशी बोल तरी. बाबा प्लीज समजून घ्या ना तुम्ही. बरं ठीक आहे. आणि बाबा ए, काळजी घे स्वतःची आणि फोन कर. हो हो नक्की. वरी करत होती वाटत घरची मंडळी. साहजिकच आहे, कालपासून काही कॉन्टॅक्टच झाला नाही ना. हो ते झालंच. बरं रमा शेठ, तुमची काही हरकत नसेल तर मी आणखी एक फोन करू. अरे हे काय विचारणं झालं का? तुमचाच आहे घुमवा की फोन, काय समजलात? थँक्यू. मेन्शन नको, काय समजलात? मी आलोच. हो या ना. सावकाश हा. हो हळू. काय ग शुभ्रे, घरी फोन करताना त्यांना आपली काही अडचण झाली नाही इथे, पण हा फोन करायला ते बाहेर गेले. हा कोणीतरी स्पेशल असणार, जशा तुम्ही आहात आमच्यासाठी. काय समजलात? हा कोणीतरी स्पेशल. हा हो हो अगदी अगदी नक्की. नाही नाही मी बघतो, जस्ट डोंट वरी. ओके या भेटूया मग तिकडे. हो निघतोच आहे आता अगदी. हो चल बाय. बाळ खरंच सांगते मगाशी तिला खूप टेम्परेचर होत. अहो पण मामा थर्मामीटर खोटं बोलेल का? नाही पण पूर्वी असं घडलंय ती लहान असताना. म्हणजे अचानकपणे अशी तापाने फणफणायची. आम्ही धावपळ करून तिला डॉक्टरांकडे घेऊन जायचो. डॉक्टरांनी तपासल्यानंतर हे एकदम नॉर्मल. डॉक्टरांच्या पण लक्षात यायचं नाही. असं दोन चार वेळा झालं डॉक्टरांनी आम्हाला अक्षरशः मूर्खात काढलं. मामा अहो लहान मुलांच्या तब्येतीचा काही भरोसा असतो का? होतं असं कधी कधी? नाही नाही तसं नाहीये. लेखाच्या बाबतीत काहीतरी विचित्र घडतंय. एकदा तर ती अचानकपणे अशी निळी पडत गेली. तो वटपौर्णिमेचा दिवस होता. संध्याकाळपर्यंत अशी निळी पडत गेली. आम्ही लगेच तिला ऍडमिट केलं. आणि किती अशी 3-4 वर्षाची, अंगात ताप नाही काही नाही. डॉक्टरांना पण आश्चर्य वाटलं. आणि दुसरा दिवस उजाडला आणि एकदम नॉर्मल, जणू काही काहीच झालं नाहीये. डॉक्टरांच्या पण शेवटपर्यंत लक्षात आलं नाही की हे का झालं, नेमकं कशामुळे झालं. अच्छा पण मामा त्यानंतर असं कधी परत झालं होतं? नाही त्यानंतर हे आत्ता घडतंय पुन्हा. आय एम रिअली वरीड. या मुलीच्या बाबतीत सारखं काहीतरी विचित्र घडत असत. नाही मामा एवढी काळजी करू नका. शी इज फाईन, शी इज ऑल राईट. ती बरी होईल. हां बरं चला मी निघू, मला उशीर होतोय. सी यू, गुड डे. हॅलो. हॅलो सुलेखा. आदी, आदी अरे तू तू कुठे आहेस, कसा आहेस? मी काल पासून. हो 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 शांत हो जरा आदी, आणि मी काय सांगतोय ते नीट शांतपणे ऐक. ऍक्च्युली काल असं झालं. काल काय झालं ते सगळं कळलंय मला. हो बाबांनी सांगितलं का तुला सगळं? मग तर काय प्रश्नच मिटला. माझी अजिबात काळजी करू नकोस. ओके आय एम
फिट अँड फाईन. आधी तू आत्ताच्या आता मुंबईला निघून ये. व्हॉट? तू निघून ये आधी. आर यू मॅड ऑर व्हॉट? असं कसं झालेलं सोना? अगं अजून मी कामावरती रिपोर्ट सुद्धा केलेला नाहीये. आधी उगाच माझ्याशी वाद घालू नकोस. तू तिथे एक क्षण मरी थांबायचं नाहीयेस. अगं हे गाव खूप छान आहे ग, मला आवडलंय. आधी आधी मी तुझ्या पाया पडते. पण तू काय चाललंय? का हायपर होतेस तू एवढी? मी तुला सांगितलं ना माझी काळजी करू नकोस, आणि मी माझं काम संपवूनच परत येणार आहे. आधी आधी तुला माझी शपथ वगैरे घालायची नाहीये. मला नाही आवडत ते. जस्ट अ इमोशनल ब्लॅकमेल. बरं चल मी आता फोन ठेवतो. मी दुसऱ्याच्या फोनवरनं करतोय फोन. आधी बाय, टेक केअर. आधी लिसन टू मी.